कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार मजूर ट्रक चालक विविध ठिकाणी अडकलेत, परिणामी त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत। यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला दंडुकशाही दाखवणारे पोलीस किती भावनिक आहेत याचं चित्र औरंगाबादच्या टी पॉइंट भागात पाहायला मिळालं। पोलिसांच्या माणुसकीचा हाच निस्वार्थ चेहरा दाखवणारा आमचा खास रिपोर्ट। कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आणि त्यानंतर देश लॉकडाऊन झाला। या काळामध्ये खरं तर प्रत्येकाचीच एक कसब आहे, कसोटी आहे। वैद्यकीय क्षेत्रापासून ते पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या कठीण काळामध्ये अहोरात्र मेहनत करावी लागते आणि याच पोलिसांचा माणुसकीचा देखील एक चेहरा आज आपण पाहणार आहोत। अनेक असंख्य ट्रक ड्रायव्हर आहेत, वाहन चालक आहेत, ज्यांना दैनंदिन जीवनावश्यक सेवा पुरवताना स्वतःच्या जीवाची बाजी लावावी लागते आणि अशा वेळेला ते जेवलेत का हा प्रश्न आपुलकीनं विचारणारे पोलीस आज माझ्यासोबत आहेत। तर आत्ता माझ्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक श्रीकांत नवळे। आपण त्यांच्याशीच बोलूयात की नेमकं ते असं काय करतात आहेत की परराज्यातून येणारे जे ट्रक चालक आहेत, जे जीवनावश्यक सेवा पुरवतात आहेत, तर त्यांना नेमकं कशाप्रकारे जेवण दिलं जातं आहे, ती व्यवस्था केली जात आहे, तर सर या उपक्रमाबद्दल काय सांगाल? लॉकडाऊन सुरू झाल्यापासनं हायवेवरचे, रोडवरचे, स्टेट हायवेवरचे हॉटेल्स, ढाबे हे बंद झालेले आहेत आणि हे लांब पल्ल्याचे जे ड्रायव्हर्स आहेत, जे धान्य घेऊन येत आहेत किंवा इतर कुठलेही ट्रान्सपोर्टचे जे आपले रेग्युलर ज्या सामान आहे ते घेऊन चाललेले आहेत, ह्यांना जेवण मिळत नाही। काही ट्रक ड्रायव्हर्सकडे त्यांचा स्वयंपाक करण्याचे साहित्य आहे, पण 90% ट्रकवाल्यांकडे जे उपलब्ध नव्हतं ते हे बघून इथे एक सामाजिक कार्यकर्ते, एक सलीम पटेल म्हणून आमचे मित्र, त्यांच्या सहकार्याने आम्ही ट्रक ड्रायव्हर्सला, लांब पल्ल्याच्या ड्रायव्हर्सना आणि त्यांच्या क्लिनर्सला रोज इथे एक तांदळाची खिचडी किंवा व्हेजिटेरियन पुलाव ज्याला आपण म्हणू असा देण्याचा उपक्रम गेल्या 15 दिवसापासून चालू केलेला आहे। पाहिलत, कोरोनाच्या लढाईमध्ये राज्यातील पोलीस प्रशासन 24 तास सतर्क आहे। घाबरलेल्या लोकांना धीर देण्याचं काम, भुकेल्यांना अन्न देण्याचं काम ही खाकी वर्दी करते। काही जिल्हा पोलीस यंत्रणांनी जीवनावश्यक सेवा घरपोच देण्याचं सांगत हेल्पलाईन नंबर देखील जारी केलेला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला दंडुकशाही दाखवणारे हे पोलीस किती भावनिक आहेत याचं चित्र औरंगाबादच्या या टी पॉइंट भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। साधारणतः रोज किती ते किती वेळामध्ये या ट्रक ड्रायव्हर्सला हे जेवण दिलं जातं? सकाळी 9 वाजेपासून हे डिस्ट्रीब्युशन चालू करतो। रोज 10 किलो तांदुळाची खिचडी इथे बनवली जाते। सुमारे 100 ट्रक्सला दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत हे पुरतं अन्न, सुमारे 100 ट्रक्सला हे अन्न दिल्या जातं। आता आम्ही याच धर्तीवर संध्याकाळीसुद्धा 5 ते 8 दरम्यान रात्रीसुद्धा द्यायचा आमचा विचार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यातून देखील येत आहेत जीवनावश्यक वस्तू सेवा पुरवण्यासाठी, तर तो नेमका प्रतिसाद कसा मिळतो? प्रतिसाद फार चांगला आहे। काही ठिकाणी अतिशय भावनिक होतात ट्रक ड्रायव्हर्स, 2-3 वेळा तर आम्ही बघितलं की ते त्यांना रडू आला, अतिशय भावनिक प्रसंग असतो तो। पण ओव्हरऑल एक समाधान वाटतं की भुकेल्यांना अन्न दिलेलं आहे आणि पोलिसांची पण इमेज त्यामुळे निश्चित चांगली होते असं माझं मत आहे। कारण जनरली पोलीस रस्त्यावर अडवून ट्रक चालकांना त्रास देतात अशा प्रकारची एक इमेज आहे, पण आज ट्रॅफिक पोलीस त्यांना अन्न देत आहेत हे बघितल्यावर ते सुद्धा सरप्राईज होतात आणि त्यांच्या मनातली एक इमेज चांगली होते ह्याच्याबद्दल मला आनंद आहे। रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांवर आलेली उपासमारी दूर करण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या पथकासोबत दररोज 10 किलो पुलाव देण्यासाठी पुढाकार घेतलाय। एवढं शासन तळमळीनं सांगतंय या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी
तुम्ही घरात राहा विनाकारण बाहेर फिरू नका, तरीसुद्धा काही लोक त्याकडे सिरियसली बघत नाहीत, दुर्लक्ष करतायत, याचं दुःख वाटतं। खरं ते जनतेने समजून घ्यायला पाहिजे, शासन त्यांच्यासाठी त्यांच्या भल्यासाठी आवाहन करत आहे। पोलीस दम भरतात, बेदम मारतात, मात्र हेच पोलीस आपल्या कर्तव्यामध्ये मग्न असताना भुकेल्या जीवांना सहाय्य करतायत। एम न्यूजशी बोलताना त्यांनी एकच अपेक्षा व्यक्त केली आहे, सर्व नागरिकांनी घरी राहा, सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा। नागरिकही विनाकारण बाहेर पडत आहेत, लॉकडाऊनचे नियम मोडत आहेत, त्यांना काय आव्हान कराल? आव्हान हेच आहे की थोड्या दिवसासाठी जसं शासनाने तुम्हाला एक तारीख दिली आहे 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलेलं आहे, तर थोडे 10-15 दिवस आपल्या घरात बसा। आपल्याला सवय नाही आहे घरात बसण्याची, त्यामुळे थोडीशी मानसिक अवस्था तुमची डिस्टर्ब होत असेल, पण ती सांभाळून आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या समाजाच्या भल्यासाठी सरकारने केलेले हे आदेश आणि आवाहन सब प्रत्येकाने पाळावं आणि विनाकारण अजिबात घरात बाहेर पडू नये आणि या रोगाचा प्रसार करण्यापासून प्रत्येकाने वाचवायला पाहिजे असं मी आवाहन करेन। तर आताच आपण पाहिलं, वारंवार पोलिसांकडून ट्रक चालकांना त्रास दिला जातो अशा बातम्या आपण या कोरोना काळात पाहत आहोत, मात्र हे एक वेगळंच चित्र, पोलिसांच्या माणुसकीचं चित्र आपण पाहिलेलं आहे। आपण सगळ्यांनी लॉकडाऊनचे नियम पाळावेत, घरातच राहावं, आपण जर घरात राहिलो तरच कोरोना आपल्यापासून दूर राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश पवारसह मी अमृता अनप, AM न्यूज, औरंगाबाद।